नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बीएससी नर्सिंग तसेच फिजिओथेरपी म्हणजे जो ग्रुप सी आहे त्या काउन्सिलिंग संदर्भाने सविस्तर माहिती घेणार आहोत. ग्रुप सीच्या विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न येत होते की बीएससी नर्सिंग आणि फिजिओथेरपीची चॉईस फील कधीपासून सुरू होऊ शकते, त्यासोबतच ग्रुप सीचा राऊंड कधी होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग, फिजिओथेरपी, बीएएसएलपी, बीपीओ त्यासोबतच इतर कोर्सेसमध्ये म्हणजे जे ग्रुप सीमध्ये कोर्स येत आहे त्यामध्ये जे ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून चॉईस फिलिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे. हे विद्यार्थी 21 नोव्हेंबर 2022 म्हणजे आजपासून ते 25 नोव्हेंबर 2022 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत चॉईस फिल करू शकतात. यामध्ये हे विद्यार्थी सर्वच ग्रुपची चॉईस फिल करू शकतात. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर असा विद्यार्थी बीएमएस, बीएचएमएससी देखील चॉईस फिल करू शकतो. त्यासोबतच बीएससी नर्सिंग, फिजिओथेरपी या कोर्सेससाठी देखील चॉईस फिल करू शकतो. तर विद्यार्थ्यांना एकूण 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. ज्याही विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग किंवा फिजिओथेरपी या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली चॉईस फिल करून घ्या. चॉईस फिल करते वेळेस एवढं लक्षात ठेवा की मॅक्झिमम टू मॅक्झिमम कॉलेजचा चॉईस फिल करा, जेणेकरून तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळण्याची शक्यता राहील. त्यानंतर जर आपण सीट मॅट्रिक्सचा विचार केला तर ग्रुप सीची सीट मॅट्रिक्स आपल्याला 22 नोव्हेंबर 2022 म्हणजेच उद्या मिळणार आहे. सीट मॅट्रिक्स आल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये एक ॲनालायसिस व्हिडिओ मिळेल, त्यामध्ये आपण पाहूया की गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग तसेच फिजिओथेरपी त्यासोबतच प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एकूण किती सीट वॅकंट आहेत, त्यामुळे तुम्हाला अंदाजा येऊ शकतो की तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळण्याची शक्यता किती आहे. तर ही सीट मॅट्रिक्स आल्यानंतर सर्वात अगोदर याच चॅनलवर व्हिडिओ मिळेल तुम्हाला. जर तुम्ही चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जर विचार केला राऊंडच्या रिझल्टचा तर या ठिकाणी जो शेड्यूल देण्यात आलेला आहे त्यामध्ये राऊंड कधी लागणार याबद्दल कोणतीही स्पेसिफिक डेट देण्यात आलेली नाही, परंतु अंदाजा असाच आहे की राऊंड जो आहे तो 27 नोव्हेंबरपर्यंत लागू शकतो. तर 27 नोव्हेंबर तुम्ही धरून चलू शकता, ग्रुप सीचा राऊंड 27 नोव्हेंबरपर्यंत येण्याची शक्यता राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ग्रुप सीचा शेड्यूल आहे. तर यामध्ये एक महत्त्वाचा विषय असा म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग, फिजिओथेरपी या कॉलेजेससाठी ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना चॉईस फिल करणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही फर्स्ट राऊंडमध्ये चॉईस फिल केलेली असेल तर ती नल झालेली आहे, म्हणजे तुम्हाला सेकंड राऊंडसाठी फ्रेश चॉईस फिल करण्याची गरज आहे. जर का तुम्ही सेकंड राऊंडसाठी फ्रेश चॉईस फिल केली नाही तर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये कोणतेही कॉलेज अलाउट होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकांचा एक डाऊट आहे की बीएससी नर्सिंग आणि फिजिओथेरपीसाठी 93 क्रायटेरिया लागलेला आहे. तर ही न्यूज पूर्णपणे फेक आहे. जे विद्यार्थी नीट अनक्वालिफाय देखील आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 0, 10, 15, 20 असे देखील मार्क असतील तर या विद्यार्थ्यांना देखील बीएससी नर्सिंग आणि फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. या विद्यार्थ्यांनी फक्त वाट पाहावी लागेल जोपर्यंत कट ऑफ जो आहे तो कमी होत नाही तोपर्यंत. तुम्हाला माहीतच असेल की दरवर्षी फर्स्ट राऊंडचा आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ थोडासा हायर साईडला राहत असतो, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे किंवा अनक्वालिफाय आहेत अशा विद्यार्थ्यांना फर्स्ट दोन राऊंडमध्ये कॉलेज मिळण्याची शक्यता कमीच असते, परंतु मॉपअप राऊंडमध्ये व त्यानंतर होणाऱ्या राऊंडमध्ये या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळत असतं. या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न व डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. त्यासोबतच जर तुम्ही चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. उद्या बीएससी नर्सिंग आणि फिजिओथेरपीसाठीची सीट मॅट्रिक्स येणार आहे, त्यानंतर आपण सीट मॅट्रिक्सविषयी बोलूया. तोपर्यंत धन्यवाद.